डॉक्टर ज्योति जावळे आपण सगळे विद्यार्थी मित्र आपले शेजारचे विशेष गेस्ट म्हणजे आपले टेलर साहेब बालमित्र आज आपण विषय काढला आणि शिवजयंती करताना मला एवढं छान वाटत आहे सगळेजण इथं आणि एकदा कसं असतं आज गायकवाडची कलाकार प्रत्येकाकडं एवढी बडी एवढी जगामध्ये असा तुमच्या सरकार दुसरा माणसाच कसा माणसा आपण तुमच्याकडे वेगळे पण असतो आणि ते वेगळे पण आपण वाढवण्यासाठी आपल्याला जे काय करावं लागतं आता ह्या जे असे छोटे छोटे प्रसंग असतात या प्रसंगामधूनच आपल्याला आता हे मला माझे माझे ट्रक कापत आहे कापूच्या सुरुवातीला ते कापल्यानंतरच असेल लेकरून लहान जेव्हा चालायला सुरुवात करतं तेव्हा सुद्धा त्याचे पाय लटकणच कापत असतात जेव्हा सुरुवातीला ते उभं राहतं तेव्हा ते पडतं पण लटकणच कापत असतं हे म्हणजे प्रवृत्ती आहे डेव्हलपमेंट म्हणजे इव्हॉल्युशन ज्याला म्हणतात त्याच्यातली ही प्रोसेस आहे तर आज आपण या जयंतीनिमित्त मी आपल्याला एकच सांगेन की इथं जोपर्यंत आहात छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा आणि मगाशी जे मी वातावरण पाहिलं आणि ती थोडं आपलेपणा येऊन तुम्ही आपण कसं जबाबदाऱ्या मागून घ्या म्हणायची गरज नका पडू माझ्याच घरचा कार्यक्रम आहे माझ्याच कार्यक्रम आहे पुढच्या अशा वक्तपर्यंत सरळ करायच्या आणायच्या डोळायच्या बस तुमच्या समोर आले तर तुम्ही शांत असणार जितकं आपण तुम्ही हे करावं असे अपेक्षा करतो आणि आज मी थोडंच असं सांगणार आहे की मी जेव्हा शिवजयंतीचा काल विषय ठरला माझ्या डोक्यात एक अशी कल्पना आली समजा शिवाजी महाराज आज प्रत्यक्ष आले समजा इथं समोर प्रत्यक्ष आले तर आजच्या पिढीला फक्त तुम्हीच नाही आजचं जनरेशन आजचा समाज सगळं पाहून ते काय बरं सांगतील आज समजा सगळ्यांना काय म्हणतील गोर शिवाजी महाराज सगळ्यांना काय सांगतील सगळं पाहून मला एक जे चार पाच पॉईंट वाटले की त्यांनी प्रकर्षानं सांगतील तरुण पिढी पाहून मध्यम होईल बिघडलेले सुधारलेले हे सगळ्या जणांना पाहून ते प्रकर्षानं सांगतील पहिला एक नंबरचा की बाबांनो जगण्यासाठी पहिल्यांदा काहीतरी ध्येय ठरवा पर्पज ऑफ लाईफ आधी ध्येय ठरवा आणि ध्येय ठरवून ते काय म्हणतील मी स्वतः ध्येय ठरवलो स्वराज्य स्थापन करतो ते ध्येय ठरवून मी त्या मार्गाने गेलो पडेल ते कष्ट गेलो जीवाची सुद्धा परवा केली नाही तशी तुम्ही सुद्धा ध्येय ठरवा आणि हे ध्येय कसं ठरवायचं असतं की जास्तीत जास्त लोकांचं कल्याण ह्याच्यात होऊ शकतं आपलं स्वतःच तर व्हावंच स्वतःचा फायदा व्हावा स्वतःला पैसा कमावण्याचं हे यावं पण त्याचा फायदा बाकीच्या नांची वर घेण्यासो शिवाजी महाराजांच्या घरामध्ये कुटुंबावर अत्याचार होत नव्हता समाजावरचा अत्याचार पाहून ते करू नको त्यांचे वडील होते मोठे सुवेदा होते जहागीर होती त्यांच्याकडे त्यांची सगळी सोय एखाद्या राजा महाराजांसाठीच होती परंतु इतरांचं बघून तर असं ध्येय ठरवायचं तरी ठरवताना छोटं ध्येय ठरवू नका असं म्हणतात बघा की मोठं ध्येय चंद्र पकडायला जा नयाला तर तारेत्र हातामध्ये येते तुम्ही इथं झाडाचं पान पकडायला गेला खाली पडलं तर नालीच पडतो नालीचा हात भरण्यापेक्षा वाटतं मोठे ध्येय पकडा तर हे असं पकडणं ध्येय पकडा आणि नंबर दोन त्यासाठी जीवाला कष्ट पडेल याचा विचार करू नका पडेल तो त्रास घ्या मानसिक घ्या शारीरिक घ्या जे पडेल ते हा पहिला मुद्दा सांगतील ह्याची खूप समाजाला नितांत गरज आहे तुमच्या वयाला तर खूप गरज आहे दुसरा पॉईंट सांगतील की हे ध्येय ठरवताना हे निवडताना पहिल्यांदा गुरु किंवा सल्लागार निवडा हे तुमच्या हातात आहे मला स्वतःला ते म्हणतील तुझ्या माता माझी आई प्रत्येकाची आई ही सगळ्यात मोठी गुरु असते प्रत्येकाच्या आईवडील सगळ्यात मोठे गुरु असतात त्यांना कधी आदर द्या त्यांचा सल्ला घ्या भले आमचे भादर असू द्या तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेले असू द्या अनुभव त्यांच्याकडे जास्त असतो
आणि त्यांच्या एकदा प्रामाणिक सल्ला करतो, त्यांच्या एक तळमळ तुमच्याबद्दल हे जगातला दुसरा कोणच व्यक्ती करणार नाही. म्हणजे गुरु आणि सल्लागार सल्लागार निवडायचा त्यांना संत तुकारामांसारखे, दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास असे गुरु आणि अनेक न्यायालयाचे हिल्ले खायचे असतात. किती खरं किती खोटा इतिहास लिहिणार आणि लिहिलेलं आहे सगळे. पण असे गुरु आपल्याला आता सापडून सुद्धा सापडतील का? आवडेल. गुरु सुद्धा चांगला शोधायला आवडेल. सध्या आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं मी सांगेन माझ्या अनुभवानं, ते ग्रंथ हे गुरु तुम्ही सांगतो थोडंफार वाचायची सवय लावा, ते तुम्हाला चुकीची दिशा देऊ शकत नाही. आणि रिसेंट प्रत्येकाच्या खिशामध्ये जे मोबाईल आहे त्याच्यातले गुगल महाराज, गुगल महाराजवर सर्च करा, ते पण जास्त खोटं सांगत नाही. युट्यूबमध्ये व्हिडिओमध्ये एखादं खोटं सांगू शकते किंवा एखादं कमी जास्त सांगू शकते. कारण कसं आहे की प्रत्येकाला उठलं सुटलं काय त्याच्यातला ज्ञान असो नसो ते सगळं सांगून जातं. तर त्याच्यातलं किती हे करायचं ते तुम्ही ठरवा. परंतु बहुतेक गुगलवर सर्च जेव्हा आपण करतो, जेव्हा एन्सायक्लोपीडिया असतात त्याचे, ते बहुतेक खोटं सांगत नाही. तर इथून तुम्हाला हे सगळं काढता येईल. इथून बहुतेक ग्रुप दुसऱ्यांना दुसरं काम निवडा. तिसरं सहकारी निवडा. आत्ता एनर्जी म्हणला ना, मी सगळ्यात त्याच्या फेवरमधला माणूस आहे. सहकारी गुणावरून निवडा, गुणावरून त्याची पारख करा. जातीवरून, धर्मावरून अजिबात पारख करू नका. शिवाजी महाराजांचे जेवढे प्रमुख माणसं कामाचे आणि जबाबदार माणसं होते, हे मुस्लिम समाजाचे होते, दुसऱ्या समाजाचे होते. कोळी, धनगर, आता आमचे जे मित्र आहेत सगळ्या समाजाचे मित्र, सुतार पांचाळ आहेत, धनगर आहेत, कुंभार आहेत, चांभार आहेत, ब्राह्मण आहेत, मारवड्याचे आहेत, सगळे सगळे मित्र स्तरातले आहेत. तसं आहे तर असे मित्र तुम्ही कोण पाहून घेऊ. कसे शिवाजी महाराजांनी सहकारी निवडले होते आणि या सहकार्यांच्या जीवावर, सगळ्यांच्या जीवावर मिळून आपण आपलं आयुष्य घडवतो. आपलं आयुष्य असं घडत नाही, सगळ्यांच्या जीवावर मिळून. आणि हे जे आहे आत्ता सध्या समाजाला हे इतकं आवश्यक आहे की जाती धर्माच्या समाजाच्या ज्या मीटिंग होईल आणि त्याच्या ग्रुपमध्ये अमुक अमुक समाजातर्फे शिवजयंती साजरी. आता समाजातर्फे तुम्ही शिवाजी महाराज काय त्या समाजाचे होते का फक्त जयंती करताय किंवा कुठल्या तर समाजातर्फे त्यांची? अरे महापुरुषांना तुम्ही का बांधता असं म्हणजे त्यांना जाती धर्मामध्ये घेऊन येते सगळ्यात. आज जर शिवाजी महाराज येत असते त्यांनी म्हटलं असतं की आज आपला देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे, तिरंगा सगळ्यात मोठा समजा, सबसे बडा तिरंगा म्हणा. आमचा जो त्यावेळेचा भगवा होता की त्या काळाची गरज होती, आजच्या काळाची तिरंगा ही गरज. आणि आमच्या पुस्तकामध्ये मी फोटो काढलेले जयंती देवा शिवाजी महाराजांचा चौकामध्ये पुतळा आहे, त्याच्यामध्ये उजव्या साईडला तिरंगा उंच ह्याच्यावर फडकतोय आणि डाव्या साईडला भगवा फडकतोय. असे दोन्ही झेंड्यांना शिवाजी महाराजांनी महत्व दिलं. हे आपल्या मनामध्ये आलं पाहिजे, हे राष्ट्रभक्ती पण आपल्या मनामध्ये आली पाहिजे. तेव्हाची राष्ट्रभक्ती होती की मराठा ते तुकार मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आत्ताची राष्ट्रभक्ती कशी पाहिजे? भारतीय तेवढा मिळवावा आणि मानवी राष्ट्रधर्म वाढवा. हा राष्ट्रधर्म मनामध्ये बनला. तर एक तिसरं सांगितलं सहकारी या ग्राउंडवर करा, अशांचं सहकार्य. आणि चौथा पॉईंट सांगितलं असता की जे तुम्हाला करायचं आहे, जे तुम्ही ठरवत आहात, जे तुम्हाला बनायचं आहे, त्याच्यामध्ये जितकं मोठा होता येते तितकं मोठा. मी एक दोन इतिहासकाराचे ज्यांनी मोठे विचारवंत तज्ञ आहेत त्यांचं उदाहरण सांगतो. एकानं असं म्हटलंय एक मोठं तराजू असं समजा, काल्पनिक तराजू समजा, त्या तराजूमध्ये एकीकडे शिवाजी महाराजांना बसवा आणि ज्या देवांना तुम्ही सगळ्या मानता हे 33 कोटी देवांची फलटण एका तराजूमध्ये बसवा. जड शिवाजी महाराजांचं तिथं पारड जड शिवाजी महाराजांचं होईल, सगळे 33 कोटी देव वर लटकत राहतील, तरंगत राहतील. आणि दुसऱ्या इतिहासकारानं म्हटलंय जगातनं आलेला होतो भारतामध्ये अभ्यास करायला आला होता शिवाजी महाराज, त्यानं म्हटलंय की तुम्ही जगातला कोणीही माणूस सिद्ध करून दाखव द्या मला शिवाजी महाराज छोटे होते. त्यानं काय म्हणतो की मी म्हणतो शिवाजी महाराज इतके मोठे होते, इतके मोठे होते की त्यांच्यापेक्षा कुणी मोठे एक जर तरी दाखवते. मग तुम्हाला दाखवता येत नाही कुणी मोठे त्यांच्यापेक्षा, म्हणजे ते इतके मोठे होते सगळे त्यांच्यापुढे छोटे पडते. तर हे सगळं आपल्या बाबतीमध्ये आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये किती मोठं होता येऊ शकते हे आपण ठरवलं पाहिजे. तर हे चौथा पॉईंट. आणि पाचवा एक मला जो वाटला पाहिजे की
काय करायचं आपण आपणाला जेव्हा वाटत आयुष्यामध्ये हे साध्य करायचंय ते साध्य करायचंय आपणाला हे मिळवायचंय ते मिळवायचंय आणि हे करून फक्त पैसा मिळवायचं एक गीत होणार हे कोणाकोणा सांगितलं आमच्या आता वयाचे 60 पासून तेव्हा उलाढेलो तर सुरुवातीला पैसा लागतो पैसा हे साधन आहे साध्य नाही ते मिळायला पाहिजे आवश्यकता आहे त्याच्याशिवाय तर कोणीच पैशाचं नाटक कुणालाच करता येत नाही ते तर पाहिजेच पण ऑलराऊंड व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी ऑलराऊंड डेव्हलप करा जशी शिवाजी महाराजांनी केली त्याप्रमाणे कसं बघा की त्यांनी सांगितलं असतं मी फक्त किल्ल्यामागा किल्ला जिंकून किल्ल्यामागा किल्ला जिंकून सोडून नाही दिलं वाऱ्यावर मी तिथं पुढची व्यवस्था केली तिथं अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं मी तिथं शेतकऱ्यांचा विचार केला तिथं पाण्याचा पुरवठ्याचा केला शेताच्या विकासाचा केला शिक्षणाचा केला सगळ्या ठिकाणी सगळ्या दिशेने विचार करणारा हा राजा आहे ऑलराऊंड सगळ्या विषयामध्ये फक्त प्रदेश जिंकणं हा त्यांचा फक्त हे नव्हतं उद्देश नव्हता आणि हे करत असताना जे तडजोड करावी लागते कधी आपणाला जगताना एक लक्षात ठेवा सहनशक्ती आणि तडजोड ह्या दोन गोष्टी अशा आहेत जेव्हा मोगरांचं खूप मोठं सैन्य आलं स्वराज्यावर आक्रमण करायला आणि त्यांना कळलं शिवाजी महाराजांनी इथं आपल्या आता धडकत लागू शकत नाही दोन पावलं मागे घेऊ आपण तसं युगोमध्ये आला नाही पाहिजे आपल्याला आता घेण्यासारखं काय आहे युगोमध्ये नाही आला पाहिजे दोन पावलं मागे घ्या 10 पावलं पुढे उडे मारण्याकरता तुम्ही सुद्धा पहा सिंह असेल वाघ असेल दोन पावलाची मागं सरकून पुन्हा झडप मारते कोण ज्याला उंच उडायची उडी मारायची त्यांना आधी दोन पावलं मागे सरकावं लागतं शिवाजी महाराजच्या तहामध्ये 2-4 किल्ले द्यायचे काही गावं द्यायचे काय दुसरं एरिया द्यायचे आणि ते शत्रू परत गेला विचार दिले असते 10 किल्ले दुसरे देऊन दिले वेळेत असते प्रत्येक आणि ह्या वेळेची वाट पाहिली पाहिजे वेट अँड वॉच रडायचं नाही कुणाला रडवायचं पण नाही मान दोन गोष्टी असतात माणूस रडतो कधी वैतागून स्वतः दुःखामध्ये जाऊन रडतो आणि रडवतो कधी त्रास देऊन दुसऱ्याला पण त्रास द्यायचा नाही आणि स्वतः कुणाला रडवायचं नाही म्हणजे कसं तुमच्यामुळं तुमचे संबंधित कधी असं वाटू नये काय माझ्या अधिकाराने हे केलं रे दुर्भाग्य जास्त दिवस जन्माला आलं असतं असं कधी वाटतं आई वडिलांना रडू नका कुणाला दुसऱ्या नातेवाईकांना रडू नका समाजाला सुद्धा रडू नका आज सकाळी पाऊस पडत होता आणि हे विचार माझ्या डोक्यात चालू होते की शिवाजी महाराज प्रत्यक्ष आल्यानंतर मला असं तर वाटलं की जे महापुरुष वर असतील या समाजाकडे बघून त्यांच्या डोळ्यातून हे पाणी तर नसेल पडत कदाचित अशी वेळ येऊ नका म्हणजे तुमच्याकडे पाहून कोणाला रडावं लागतंय असं वेळ कधीच येऊ नका त्यांचा पॉलेट ताट झाली पाहिजे माझं हे लेकडे माझा हे माझा नागरिक आहे देशाचा नागरिक आहे इतकं मोठे पण वाटलं पाहिजे अशा प्रकारच्या आपल्यामध्ये डेव्हलपमेंट होऊन ते करा अशा प्रकारे थोडी सुरुवात करा याला मी असं म्हणेन आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी घेतो थोडस की जाणता राजा म्हणतो आपण शिवाजी महाराज आता मी म्हणतो की ते राजा होते आपल्याला राजा नाही होता ना मग जाणता माणूस तो जाणता माणूस व्हा जागता माणूस व्हा मी म्हणेन हा जागता माणूस कशासाठी जो जागा असतो तो जागरते अहम जागरते मी जागा आहे असं म्हणता आलं पाहिजे आणि हे जागा व्हायचे म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे माझं भलं कशात आहे चांगलं कशात आहे तुम्ही जाणता का तुम्हाला जाण आहे पण तुम्ही वागत नाही जागा कळतंय एखाद्याला कळतंय की मी तंबा खाल्ल्यामुळं कॅन्सर होऊ शकतो मरू शकतो ते कळतंय पण तो जागा नाही चुका करतोय पुन्हा पुन्हा आत्ता माहिती आहे की हे वय जर आपण वाया घालवलं पुन्हा हे वय येणार नाही हे कॉलेजचे वर्ष येणार नाही तरी आपण म्हणजे जाणतोय पण जागे नाही हे व्हायला पाहिजे याच्याशिवाय आयुष्यामध्ये काही नाही तर हे त्यांनी आवर्जून सांगितलं असतं की तुम्ही जाणता होतो तुम्ही निदान जागते तरी राहा हे केलं असतं त्यांनी सांगितलं असतं आणि मी सगळ्यात शेवटी सर्वांना असं म्हणेन की असं काही धरूया आपण बरं का एक आणखी काल्पनिक त्याच्या पुढची स्टेप कसं असते बघा प्रतिभावंतांना किंवा लेखकाला एक कल्पनाशक्तीचे पंख असतात माझी 7 पुस्तकं लिहून प्रकाशित झालेली आहेत त्याला एका पुस्तकाला तर महाराष्ट्र स्तरावरचं 2008 वर्षाचं पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे तर मी एक अशी कल्पना म्हणतो तुम्हाला की समजा असं ग्रहित दुराव आज शिवाजी महाराज आपल्या हॉस्टेलमध्ये मुक्कामाला आले ग्रहित दुराव
आता सगळे पोरं समजा आपण ग्रेट द्रोण शिवाजी महाराज आपण एका मोठ्या हॉलमध्ये सगळे जाऊन झोपतो सकाळी शिवाजी महाराजांना उठायचं सवय त्याचे पाच साडेपाचला सहाला उठायचं त्यांनी उठले व्यायाम सुरू केला सगळं करून आले तर आपल्याला झोप आवडत बाजू त्यांनी म्हणजे बघू बघू टाकू लागू त्यांनी म्हणजे काय म्हणतात असं नुसतं म्हणायचा अवकाश त्यांच्या समोर आपल्याला नाही तसं करावं वाटतं पुन्हा काय वाटतं अरे मोबाईल मी जास्त बघायचो शिवाजी महाराज काही ते म्हणतील ना काहीतरी म्हणतील का नाही आपल्याला कसं समोर त्यांनी बसले तर आपण काय करायचं जितक्या दक्षतेने आपण ते करू त्यांच्या समोर आपण काय नाही करणार आणि काय करणार ही कल्पना मनामध्ये सतत जसं म्हणतात ना की आपल्या आईवडिलांच्या समोर आपण जी कामं करू शकतो तीच कामं एकांतात सुद्धा करा जे महापुरुषांच्या समोर तुम्ही करू शकता ती कामं निवडा आणि त्यांच्या समोर जे करणार नाही ते करू नका असं समजा की त्यांनी आल्यानंतर तुम्हाला दिवसभर थांबले इथं तुम्ही दिवसभराची तुमची दैनंदिनी कशी ठेवाल कारण त्यांच्यासमोर तुम्हाला असं वागायला असं करायला जास्त येईल नाही काय म्हणतील एंटरटेनमेंट गरम तो तिला जसं आपण सुरुवातीला कार्यक्रमाचा वेळ दिला लाईफचा तो पार्ट पाहिजे पण तेवढंच लाईफ नसलं पाहिजे ते आज मी माझ्या अनुभवाने सांगतो की शेतकऱ्याच्या घरून आलेला एक मुलगा चांगल्या प्रकारे भरू शकतो चांगल्या प्रकारे मोठ्या पदावर श्रीसर जिल्ह्याच्या प्रमुखापर्यंत जाऊ शकतो तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता सगळं करू शकता डॉक्टर होणं किंवा इंजिनियर होणं किंवा ह्याच मोठ्या डिग्रीच्या पदवीला साजी पाहिजे ज्या पदावर तुम्ही जाल तिथं जाल तिथं तुम्ही यश मिळेल आणि इतर म्हणजे जमागती अशी आपल्याला जयंती साजरी करायची आहे कोणत्याही पुरुषांची जेव्हा लालबहादूर शास्त्रींची जयंती करायची आपल्याला वाटलं पाहिजे लालबहादूर शास्त्री आम जातेबरोबर आहे दिवसभर त्यांच्याबरोबर हात असला मग आपण येते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान वगैरे तुम्ही समजा बाल धर्माचा तिथं त्यांची जयंती करायची तुम्हाला जिजा माताची जयंती करायची तुम्ही जयंत्या नुसत्या फोटो टाका थोडं तरी त्याच्यातलं घ्या कुणीतरी माहिती घ्या आणि त्याप्रमाणे थोडंसं आपण कसं वागू एकच लक्षात ठेवा आपण ज्यांचा आदर करतो आपण ज्यांना मानतो आयुष्यामध्ये कुणीतरी असतात त्यांना आपण मानतो त्या व्यक्तीच्या समोर आपण ज्या गोष्टी करणार नाही त्या गोष्टी शक्यतो करायच्या टाळा आणि त्या व्यक्तीच्या समोर ज्या आपण उजळ माथानं करू शकतो पालट ताट ठेवून करू शकतो त्या गोष्टी जास्तीत जास्त माणूस हा चुकीचा पुतळा आहे चुकू शकतो पण त्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नये आणि चुकला पडला तर उठा वाचू एकदा पडला तोंड फुटलं दुसऱ्यांदा पडला हात फुटला फ्रॅक्चर झालं जीत झालं तर दुसऱ्यांदा होऊ नये फ्रॅक्चर पुन्हा तर ह्या काळजी घ्यावी आणि ह्या जयंतीपासून आपण सर्वांनी हे थोडं शिकावं मला एक ही कल्पना आली किंवा शिवाजी महाराज प्रत्यक्ष आल्यानंतर अशा प्रकारे जर सांगत असते तर त्यांची त्यांची जयंती करत असताना आपण मनामध्ये असा थोडासा बदल केला पाहिजे थोडासा विचार केला पाहिजे मागच्या माझ्या आजच्या दिवसापेक्षा उद्याचा माझा दिवस 1-2% तरी सुधारला पाहिजे परवा पुन्हा 1-2% तरी सुधारला पाहिजे हळूहळू सुधारला पाहिजे आज शक्य काहीच नाही सगळं काय करू शकता आणि आपल्या इथं जोपर्यंत आहात आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी इथं आहोत मॅडम आम्ही तुमच्यासाठी सहकार्याला इथं आहोत तुमची प्रगती करून घ्या प्रत्येकाला किती पंख फुलवा पसरायचे किती उंच उडायचे आपलं आपलं ठरवा पंख असून जमिनीवर रांगून हे ठरवा आजच्या जयंतीचं एवढं आपण केलं आणि सगळ्यांचे मी आभार मानतो की सगळ्यांनी आणखी थोडा उत्साह करायला पाहिजे हे थोडं वाटलं मनामध्ये पण जे केलं आहे आज पहिलाच कार्यक्रम होता आपला तर सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि सर्वांनी सहकार्य जे केलं सर्वांनी कार्यक्रमाला जे काही शोभा केल्या तुमच्यामुळं शोभा आहे जे आणली त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो तुमच्या सर्वांसाठी धन्यवाद आहे आपला सर्वांचे आभार मानतो आणि आज आता यानंतर कुणाला काय बोलायचं असेल तर करू शकता सर्वांचे पुन्हा एकदा आभार आमच्या मॅडम पासून सगळ्या यांच्यापासून या कडे तकडीपर्यंत शिवाजी महाराज की म्हणा की शिवाजी महाराज म्हणा टेलर त्यांनी जे आपल्याला नाश्ता एवढा छान छान खाऊ घातला ते केला त्याबद्दल विशेष म्हणजे आमच्या ज्योतिताईचे त्यांचे आभार सर बालाजी पण करू लागला सगळ्या याच्यामध्ये बालाजी नाश्ता व्यवस्थित केलं सर समजा बालाजी कट्टा येतात मामासाठी आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय ओके okay.